थंडगार बर्फ तर सगळ्यांकडेच असतो, पण गरम बर्फ आहे का तुमच्याकडे? तो हवा असेल तर 1 लिटर विनेगर घ्या आणि काही सोडियम कार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा. एका भांड्यामध्ये आपण विनेगर ओतून घेऊ आणि मग हळूहळू 4 चमचे बेकिंग सोडा टाकूया त्याच्यात. आणि मग नीट ढवळून घेऊया. आता हे भांडं आपण आगीवर ठेवूया, चांगलं उकळू देऊया ह्याला, म्हणजे 90% पाणी उडून जाईपर्यंत. तसं झाल्याने आपल्याला एक सॅच्युरेटेड सोल्युशन मिळेल. ते आपण एका स्वच्छ ग्लासमध्ये काढून घेऊ. मग त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि थंड होऊ द्या त्याला. काही तास थांबायला लागेल. मग एक चिमूटभर बेकिंग सोडा त्याच्यावर टाकूया आणि मग बघा काय होतं. बर्फ तयार होतो, तो देखील गरम बर्फ. तो तयार होताना देखील किती सुंदर दिसतो. ते क्रिस्टल्स बघा ना कसे बनतात ते. हे रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, म्हणजे ग्लास गरम असेल पण आपण एक चमचा घेऊन हा बर्फ काढू शकतो. आणि दिसायला किती छान दिसला तरी हा खाऊ नका, हावरटपणा करू नका. हा बर्फ खाण्याकरता नाही आहे, नुसता बघायला आहे. हा आहे वेगळाच बर्फ, गरम बर्फ.